नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही चार जण होतो, काय म्हणते, पराग, निखिल आणि अमित। वे कुठं चालला? गाडी आली। काय कर आता? लॉकडाऊन नंतर 408 झाले डबल। तर आम्ही आज जाणार आहोत भंडारा नेक्स्ट साईड कॅम्पिंगला। कसरा स्टेशनला आम्ही उतरलो आणि गाडी पण स्पेशल केलेली आहे। इकडे आम्हाला गाडी ड्रॉप करे आणि उद्याला हीच गाडी आम्हाला परत इथे सोडेल। से हाय एव्हरीवन, गणपती बाप्पा। आणि आम्ही या साई पार्क हॉटेलमध्ये जेवण करायसाठी थांबलो होतो। मस्तपैकी जेवण झालं आहे। पोटभर जेवण केलं की नाही? अरे चला। जाता जाता आणखी एक ब्रेक घेतलेला आहे। हा ब्रेक याच्यासाठी घेतलेला आहे, आम्हाला मागे दिसतो आहे अलंग मदन कुलंग। महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड ट्रेकमधून हा ट्रेन ट्रेक आहे। सध्या सीझन सुरू आहे, बरेच लोक ट्रेक करतात या सीझनमध्ये। आम्ही आता याला क्रॉस करून समोर जाणार आहे भंडारदरा लेक साईड कॅम्पिंगला। आता सोबत हे सगळ्या फोटोशूटसाठी आम्ही थांबलेलो आहे इथे। फोटो काढायसाठी तुला या या झालं झालं सांगितलं। आणि ही आमची मंडळी, फोटोशूट चालू आहे यांचा इथे। ही आहे पहिल्यांदा आमचं काहीतरी ट्रिप, आमचं सक्सेसफुल झालं आहे। एक वर्षापासून प्लान करतो आहे, बट फायनली सगळे सोबत आले आहे। हे आमचे दोन प्राणी, ही आमची एक प्राणी, हे बाकीचे तीन ग्रुप आहेत ना। नेहमी कॅन्सल करतो, नेहमी कॅन्सल करतो। पावसाळ्यामध्ये हा परिसर खूप सुंदर दिसतो आणि हा रोड इतका सुंदर आहे ना, पूर्ण नागमोडी रस्ता आहे। आणि कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राचं एव्हरेस्ट, त्याला आपण वळसा घालून भंडारदऱ्याला जाणार आहोत। मित्रांनो, मजा येते की नाही? खूप जास्त येते। बऱ्याच टाइम आम्ही तिथे टाइम स्पेंड केला, फोटोशूट केला, मस्ती केली आणि आम्हाला सनसेट बघायचं। ऍक्च्युली भंडारदरा डॅम आहे, तिथून सनसेट खूप सुंदर दिसतो। पण आता माहिती नाही भेटणार का आपल्याला सनसेट? काय करूया आपण, काय करू ना, बघायला मिळणार तर खूप सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे। आम्ही इथं आता भंडारदरा हा डॅम्प आहे, पूर्ण भंडारदरा डॅम। इथे एंट्री गेट आहे, इथे तुम्हाला फॉरेस्ट एंट्री फीस 30 रुपीज पर हेड तुम्हाला इथे पे करावं लागेल। गाडी आमची लोकल होती त्याच्यामुळे गाडीचे पैसे नाही घेतले, नाही तर 100 रुपीज व्हेकलचे सुद्धा घेतात, 4-व्हीलरचे। आणि आता आमचा कॅम्प साईट समोरच आहे। 100 रुपीज फ्रीमध्ये झाला आहे, 100 रुपीज फ्रीमध्ये, हां फ्रीमध्ये आहे। 30 रुपीज पर हेड आपल्याला पे करावं लागणार आहे तिथे। मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहे कॅम्पिंग साईडला। काहीच नाही, आम्हाला सनसेट बघायचा होता पण काहीच नाही, आम्ही फोटोशूटच्या याच्यामध्ये। हे आमचे टेंट आहे, हा पराग आणि वहिनीचा छोटासा, हा आमचा आणि हा आमचा, तुमचा छोटा दादा बघा। हो हो हो, तुम्ही खोटं बोलले। इकडे बरेच टेंट लागलेले आहे, पूर्ण टेंट बघा, मस्त लोकेशन वाटतंय। एक नंबर बाजूलाच
लेक आहे आणि थंडी खूप आहे, खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, थंडी वाटत आहे खूप. मीटर संपले बस होते एक नंबर. एक लागे एक लागे नाही ही राहिली होती ना म्हणून मी सांगते माझ्या आणि नाही येते ना. अरे बसा ना तुम्ही, बसा बसा, मी ऍडजस्ट झाली आहे सध्या, बसून जा. बत्ती नाही दाखवत मी, माझ्या असं दाखवे उलटे ना. भाई कॅमेरे पे खूप आ जाएगा, ऐसा मत कर. तुझे पत्ते दिसता नाही ला. माय जिंकली झालं तुझं. लय गरम झालं तुम्ही, थंडी यायला लागत होती एवढी. कधी उत्तर ना चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, कधी चांदण्याची निसावला उंजळीत, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. गुड, खूपच छान, खूपच छान म्हटलं. गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम भंडारदरा. खूप थंडा वारा सुरू होता रात्रभर आणि टेंट म्हणजे आजूबाजूला इथे 50 टेंट लागलेले आहेत आणि इतका जोरामध्ये पाण्याचा आवाज, म्हणजे लेक साईड टेंट होते तर पाण्याचा आवाज खूप जोरामध्ये आणि चारी साईडला पूर्ण डोंगरच डोंगर. रात्री पोहोचायला आम्हाला बराच लेट झाला, त्याच्यामुळे सनसेट आम्हाला मिळाला नाही आणि आता आम्ही सगळेच उठलेलो आहे. आमचे टेंट होते, चला आमचा टेंट आतमधून सध्या मेसी झाला आहे पूर्ण. गाईज गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग पराग, गुड मॉर्निंग. आणि इकडला व्ह्यू बघा, मागे पूर्ण डोंगर रांग आहे. या झाडाच्या पलीकडे रतनगड आहे, चांदन व्हॅली पण याच साईडला येते. इकडनी चांदन व्हॅली 7 किलोमीटर आणि रतनगड 10 किलोमीटर आहे.
आपण इकडे लेक साईडला जाऊया. आपली मंडळी तिकडे आहे. प्रियंका आतमध्येच गेल्या. तू काय स्विमिंग करणार आहे का? नाही स्विमिंग वगैरे नाही येत मला. पाणी खूप थंड आहे. थंड आहेत ना? पडून येणार आहेत पण छान आहे. ब्रीथ टेकिंग व्ह्यू आहे. जायचंय. कुठे जायचंय? जायचंय. भांडण कशाला करते सकाळी सकाळी तुम्ही? मग का तर नाश्ता आला आहे आमचा. पोहा आहे. पोहे वगैरे कोणाला चालते? चालते आमच्याकडे. साऊथ मध्ये चालते बरं. आता आमचा बोट राईडचा टर्न आहे. बोट राईड साठी सगळे लाईफ जॅकेट घातलेले आहे.